आपण हे काढून घेऊया. हे बघा आता खाण्यासाठी ताट तयार आहे. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. नमस्कार, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण बनवणार आहोत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे पदार्थ, ते म्हणजे काकडीचे धपाटे. तर काकडीचे धपाटे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण आता पाहूयात. तर मी तर धपाटे बनवण्यासाठी 3 काकडी घेतलेले आहे, कोथिंबीर, एक कांदा, आलं लसूण आणि मिरच्या घेतलेल्या आहे, हिरव्या मिरच्या. इकडं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे 2 वाटी आणि 1 वाटी गव्हाचं पीठ आणि आपल्याला 1/2 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे. तीळ, ओवा, जिरं, हळद, चवीनुसार मीठ आणि तेल लागणार आहे. आपल्याला आता हे काकडी किसून घ्यायचं, त्यामुळे आपण हे पुढचं असते ना ते थोडंसं आपण चिरून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला चिरून घ्यायचं आहे पुढचं आणि हे दोन्ही भाग आपल्याला चिरून घेऊया. मग आपल्याला चांगलं चिरता येते, किसून घ्यायला येते. आता आपण हे पुढचं बाजू चिरून घेतलेले, आता आपण ह्याचं वरचं साल काढून घेऊया. ह्या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे. वरचं साल थोडंसं निभार असते, त्यामुळे आपल्याला हे काढून घ्यायचं. म्हणजे तसंच आपण घातलं तर ते धपाट्या करताना ते चांगले येत नाही. हे आपल्याला काकडीवरचं सगळं असं साल काढून घ्यायचं आहे आणि काकडीत ना आपल्या उन्हाळ्यात हे खायलाच पाहिजे. आता आपण हे काकडी किसून घेऊया. मी तर किसणी घेतलेली आहे, त्याच्या सहाय्याने आपण हे सगळं किसून घेणार आहेत. चांगलं असं बारीक होते किसून घेतल्यामुळं. बघा आता आपण काकडी सगळं किसून घेतलेले आहे. आता आपण कांदा, कोथिंबीर वगैरे चिरून घेऊया. आपल्याला हे कांदा आहे ना पूर्ण असं बारीक चिरून घ्यायचं आहे. असं पूर्ण आपण आता बारीक चिरून घेऊया. कोथिंबीर पण चिरून घेऊया. तर आता आपण हिरव्या मिरची आणि आलं लसूण बारीक करून घेऊया. मी तर मिरचे 2 भाग करून घेते, म्हणजे लवकर बारीक होईल. आपण इथं चटणी वगैरे वापरणार आहे, त्यासाठी आपण थोडंसं जास्तच घेतलेलं आहे मिरच्या. आलं लसूण पण घालूया आणि आता ह्यामध्ये आपण थोडंसं 1/2 चमचाभरच मीठ घालूया, म्हणजे लवकर बारीक होईल. आता आपण चांगलं असं बारीक करून घेऊया. हे बघा आता आलं लसूण आणि मिरच्या मी छान असं कलबुत्यात बारीक करून घेतलेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. तर आता आपण इथं मातीचं काटवट घेतलेलं आहे, ह्यामध्ये आपण आता सगळं मिक्स करून घेणार आहे. पहिल्यांदा आपण इथं काकडी किसून घेतलं होतं ते घालूया. आता आपण ह्यामध्ये 1 चमचा जिरं घेतलं होतं, जिरं घालूया. आणि ओवा घेतला होता 1 चमचा, त्या हाताने आपल्याला चोळून घालायचं आहे. चोळून घातले की चव चांगलं उतरते, त्यामुळे आपण चोळूनच घालायचं. बघा आता आपण ह्यामध्ये इथं आपण ज्वारीचं पीठ घेतलं होतं ते घालूया 2 वाटी, गव्हाचं पीठ, नाही तर आपण बेसन पीठ घेतलं होतं ते घालूया. नाही तर आपण आलं लसूण आणि मिरची बारीक करून घेतलं होतं ते घालूया. आणि कांदा पण घालूया, बारीक चिरून घेतलेला कांदा. इथं आपण कोथिंबीर चिरून घेतलं होतं ते घालूया. आपण कोथिंबीर घातलेली आहे, ह्यामध्ये आपण आता 1/2 चमचाभर हळद घालूया. आपल्याला ह्यामध्ये इथं आपण तीळ घेतलं होतं 1 चमचा, तीळ पण घालूया. आपल्याला चवीनुसार मीठ घालूया.
आपण मिरची वगैरे बारीक करून घेताना थोडंसं गाठलेलेच आहे, तर आपण थोडंसं याला असं गोल आकार करून घेऊया. ह्यामध्ये आपण आता 2 चमचा तेल घालूया. 2-3 चमचा घातलं तरी पण चालते. आता आपण हे चांगलंसं मिक्स करून घेऊया. सगळे एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला सगळीकडे व्हायला पाहिजे. आपण ह्यामध्ये कांदा लसूण मसाला वगैरे काहीच वापरले आहे, फक्त आपण इथं मिरच्या हिरव्या मिरच्याचं बारीक करून घेतलं तर तेच वापरलेले आहे. तर आपण हे सगळं असं मिक्स करून चांगलं असं मळून घेऊया. बघा आता आपण हे छान असं सगळं मिक्स करून घेतलेले आहे. आता आपण ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मळून घेऊया. एकदम पण पाणी नाही घालायचं, म्हणजे ते पातळ होऊ शकते. आपल्याला जास्त पातळ पण नाही करून घ्यायचं आणि पूर्ण घट्ट पण नाही करून घ्यायचं. सैलसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. थोडंच आपण पाणी घालूया. आपण हे चांगलं असं मळून घेऊया. हे बघा आता आपण ह्या पद्धतीने पीठ मळून घेतलेले आहे. जास्त घट्टसुद्धा नाही आणि पातळसुद्धा नाही, असं सैलसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपण चूल पेटवून घेऊया. आता चूल पेटलेली आहे, आता आपण चुलीवरती तवा ठेवूया. तर मी तवा गरम करायला ठेवते आणि इथं आपण पळपूट घेतलेले आहे आणि त्याच्यावरती आपण पांढरे कपडे घेतलेले आहे, कापड त्याच्यावरती हातरलेले आहे असं. आणि आता आपल्याला ह्याच्यावरती थोडंसं पाणी मारायचं आहे. सगळीकडे आपल्याला हे पाणी मारून घ्यायचं आहे खाली, म्हणजे आपले धपाटे करताना खाली चिकणार नाही. आता आपण थोडं पीठ घेऊन आपण धपाटे तयार करून घेऊया. मग ह्या पद्धतीने आपल्याला गोळा घ्यायचं आणि हातात थोडंसं आपल्याला असं गोल आकार करायचं. आणि आपण इथं पाणी मारले ना त्याच्यावरती ठेवून असं आपल्याला नुसतं बोटानेच दाबून घ्यायचं आहे. आणि जास्त चिटकत असेल तर थोडंसं आपण पाणी मारायचं आणि थोडंसं बोटाला पाणी लावून अशा प्रकारे आपल्याला हे मोठं करून घ्यायचं आहे, थापून घ्यायचं आहे. तुम्हाला किती मोठं पाहिजे तेवढं तुम्ही हे थापू शकता. हे थापायला काही जास्त वेळ पण लागत नाही, पटापट होतात. आपल्याला बोटानंच असं मोठं करून घ्यायचं आहे. हे बघा आता हे दपाटे तयार करून घेतलेले आहे. आता आपण तवा इकडे तवा गरम पण झालेले आहे, तर आपण हे तव्यामध्ये तेल सोडूया. आता तेल घालते, सगळीकडे आपल्याला असं तेल घालायचं आहे म्हणजे खाली चिटकणार नाही, असं आपण सगळीकडे हे करून घेऊया. आता आपण ह्यामध्ये आपण कपड्यावरती आता आपण हे पांढऱ्या कपड्यावरती हे दपाटे घातले होतं ते आता आपण तव्यामध्ये घालूया. असंच आपल्याला उचलून तव्यामध्ये घालायचं आहे आणि असंच आपल्याला हे काढायचं आहे. बघू शकता किती छान असं दाटलेले आहे. आता आपण हे छान असं भाजून घेऊया. बघा आता आपण हे पलटी करून घेऊया. आता छान असं परतलेले आहे. हे खालच्या बाजू पण असंच आपण परतून घेऊया, भाजून घेऊया. बघा आता छान असं भाजलेले आहे दपाटे, तुम्ही बघू शकताय. आता आपण हे काढून घेऊया. बघू शकता हे पण बाजू आणि खालचं बाजू पण छान असं भाजलेले आहे. असंच आपल्याला हे दपाटे तयार करून घ्यायचं आहे. तर आपण इथं परत कापड हातरलेले आहे ह्याच्यावरती आपण परत पाणी मारूया. सगळीकडे मारून घ्यायचं म्हणजे खाली ते चिटकणार नाही. तर आपण हे गोळा घेऊया.
हातात हातामध्ये थोडंसं आपल्याला असं गोळा करून घ्यायचं आणि ह्याच्यावरती ठेवून आपल्याला असं बोटानंच दाबून दाबून हे मोठं करून घ्यायचं आहे. आणि जास्त चिटकत असेल तर थोडंसं आपण पाणीच लावायचं बोटाला. ह्या पद्धतीने आपल्याला हे मोठं करून घ्यायचं आहे. आता चांगलं असं आपण थापून घेतलेलं आहे, तेलामध्ये तेल सोडूया थोडंसं तव्यामध्ये. हे सगळीकडे करून घ्यायचं आहे. आता आपण हे दपाटे तव्यामध्ये घालूया. छान असं आपण हे भाजून घेऊया. बघा आता आपण हे पलटी करूया. खालच्या बाजूस पण आपण चांगलं असं भाजून घेऊया. बघा आता चांगलं असं भाजलेले आहे. आता आपण हे काढून घेऊया दरडीत. ह्या पद्धतीनेच आपण सगळं दपाटे तयार करून घेऊया. हे बघा आता शेवटचं दोन राहिलेले आहे ते पण मी करून घेते. परत आपण कपड्यावरती पाणी मारूया सगळीकडं आणि असं गोळा घेऊया. हातावरती आपल्याला गोळा करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती ठेवून आपल्याला असं थापून घ्यायचं आहे बोटांना. सो आपल्याला किती मोठं पाहिजे तेवढं तुम्ही करू शकताय. जास्त चिटकत असेल तर थोडं तुम्ही पाणी पण लावू शकताय बोटाला. बोटांनाच आपण छान असं मोठं करून घेऊया. बघा आता मी ह्या पद्धतीनं बोटांना धापून घेतलेले आहे. आता आपण तव्यामध्ये तेल घालूया. सगळीकडं पसरून घ्यायचं आहे तेल. आता आपण दपाटे तव्यामध्ये घालूया. असं घ्यायचं आहे. बघा ह्या पद्धतीने मी काढून घेतलेले आहे. आता आपण ते भाजून घेऊया. तो भाजूसपर्यंत आपण इकडं दुसरं पण थापून घेऊया. परत पाणी लावायचं आणि परत गोळा घ्यायचं. छान असं आपल्याला गोळा तयार करून घ्यायचं आणि त्याच प्रकारे आपण थापून घ्यायचं. आता आपण पलटी करूया. बघा खालचं बाजू छान असं परतलेलं आहे. तर आपण हे पण बाजू भाजून घेऊया चांगलं. तोपर्यंत इकडे मी दपाटे थापून घेते. तुम्हाला जास्त झाड हवं असेल तर तुम्ही झाडसुद्धा करू शकता आणि पातळ हवं असेल तर पातळ पण करू शकतोय. तर आता ह्या पद्धतीने मी थापून घेतलेले आहे. आता हे चांगलं असं परतलेले आहे. आता आपण हे काढून घेऊया दुरडीत. आता आपण हे थापून घेतलेलं ते तव्यामध्ये घालूया. त्यासाठी आपण तेल घालूया. आता आपण उचलून असं आपण तव्यामध्ये घालूया. असंच आपल्याला उचलायचं आणि डायरेक्ट असं तव्यामध्ये सोडायचं. बघा आता किती छान निघलेलं आहे. आता आपण हे पण छान असं भाजून घेऊया. आता आपण हे पलटी करून घेऊया. मग छान असं परतलेले आहे. हे पण बाजू आपण छान असं परतून घेऊया. मग आता छान असं परतलेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. मग किती मस्त अशा प्रकारे आपण सगळं धपाटे तयार करून घेतलेले आहे. तर आता मस्त धपाटे तयार झालेले आहे, काकडीचं धपाटे. आता आपण खाण्यासाठी ताट तयार करूया. आता आपण इथं एका वाटीत दही पण घेतलेले आहे आणि इथं आपण धपाटे पण घेऊया. धपाट्याबरोबर खाण्यासाठी दही मस्त लागते. हे बघा आता खाण्यासाठी ताट तयार आहे.
तुम्हाला ही आजची काकडीची धपाट्याची रेसिपी कशी वाटली ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि लाईक करा, शेअर करा, अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.